नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पर्यटन स्थळामुळे दुर्मिळ वस्तू संग्रह निसर्ग संवर्धन होते। अजिंक्य पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांचे वक्तव्य। परभणी तालुक्यातील मौजे धर्मापूर येथील श्रीराम बाग कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी पुनर्विचारात्मक पर्यटन या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते। मार्गदर्शनपर बोलताना परभणी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजिंक्य पवार साहेब म्हणाले की भारतामध्ये असंख्य दुर्मिळ वस्तू आहेत, त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे। त्यांच्या संवर्धनाचे काम पर्यटन केंद्र स्थळ येथेच होते, तसेच निसर्गाचे संवर्धन होते। अशा वस्तू संग्रह व निसर्ग संवर्धन श्री रामबाग कृषी पर्यटन केंद्राच्या ठिकाणी पाहायला मिळाले। या केंद्राच्या माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाली। या माध्यमातून स्थानिक कारागीर व कामगार यांना काम मिळाले। श्रीराम बागचे संचालक डॉक्टर संजय टाकळकर साहेब यांचे पर्यटन केंद्राच्या माध्यमातून समाजाला वेगळी दिशा देण्याचे काम केले आहे। यानंतर दत्तप्रसाद वास्कर साहेब संचालक संशोधन वना मकरवी आपल्या बोलण्यात विविध औषधी वनस्पती फळबाग या विषयी अमूल्य अशी महत्वाची माहिती सांगून त्यांनी श्रीराम बाग कृषी पर्यटन केंद्राचे सल्लागार राहण्याचे आश्वासन दिले। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन औरंगाबाद विभागाचे अतिरिक्त संचालक श्रीमंत हरकर साहेब, माननीय डॉक्टर पेंडके साहेब, रमाकांत लाडके, हबप हनुमान रनेर, धर्मापुरी गावचे सरपंच दीक्षाताई पैठणे, उपसरपंच तानाजी कदम, सोसायटी चेअरमन गोविंद कदम, नवनाथ पैठणे, जिजा चट्टे, गणेश सामाले, जोशी साहेब, धर्मापुरी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विद्यार्थी तसेच निमंत्रित पाहुणे आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, नंतर दीप प्रज्वलन करून शाळेतील मुलींना स्वागत गीत सादर केले। यानंतर गझल आणि कविवर्य सो अनुराधा वायकोस शिक्षक आणि प्रबोधनकार श्री हनुमंत महाराज रनेर यांच्या या ठिकाणी विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीराम बाग पर्यटन संचालक तथा मरा म व क व सा मो समिती परभणी अध्यक्ष डॉक्टर संजय प्रभाकरराव टाकळकर यांनी केले। सूत्रसंचालन श्रीराम बाग सह व्यवस्थापक गणेश कापसे आणि आभार श्रीराम बाग व्यवस्थापक भगवानराव मुळे यांनी मानले। हा कार्यक्रम पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन व श्रीराम बाग कृषी पर्यटन केंद्र धर्मापुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ठेवण्यात आला होता। आमच्या स्नेही लोकांना नमस्कार। आज जागतिक पर्यटन दिन या निमित्त श्रीराम बाग कृषी पर्यटन परभणी धर्मापुरी या ठिकाणी आयोजित केले होते। आपण पर्यटन थांबलं होतं कारण की कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला कुठे पर्यटन करता आलं नाही, पण रीथिंकिंग ऑफ द पर्यटन असा हा विषय होता। त्यावर चर्चासत्र झाले, वृक्षारोपण झाले आणि परत एकदा आपण नवीन उत्साहाने पर्यटन करणार आहोत। कमी खर्चामध्ये कमी वेळामध्ये पर्यटन होण्यासारखं फक्त श्रीरामबाग ॲग्रोमेडिकल टुरिझम कृषी पर्यटन हे आपल्या परभणीमध्ये उपलब्ध झाले आहे। अवघ्या परभणीच्या 5 किलोमीटर दूर असं धर्मापुरी येथे हे पर्यटन सर्वांसाठी उपलब्ध आहे। त्या ठिकाणी आता आम्ही वॉटर पार्क पण शरयू जलविहार चालू केलेलं आहे। तर पर्यटकांना परत एकदा शुभेच्छा आणि तुम्ही छान पर्यटन करा, आनंद घ्या आयुष्यामध्ये आणि हा आनंद सर्वांकडे पसरावा। धन्यवाद। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।